आता हे जे रिलेशन आहे हे अजून आपल्याला डिटेलमध्ये समजण्यासाठी आपण याच्यावरचे काही न्यूमरिकल्स बघूया. आता एक न्यूमरिकल वहीवर दिसत आहे, फाइंड द मोलॅरिटी ऑफ 0.05 नॉर्मल सोल्युशन ऑफ KMnO4, K2Cr2O7 आणि H2SO4. आता हे जे न्यूमरिकल आहे हे जरा आपण डिटेलमध्ये बघूया. आता पहिला आहे KMnO4, ओके. आपल्याला मोलॅरिटी काढायची, आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, तर नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इंटू ऍसिडिटी, बेसिसिटी और इलेक्ट्रॉन ट्रान्सफर, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. आता हे KMnO4 आहे हा इथे ऍसिड बरोबर ट्रीट होतोय आणि इथे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, त्यामुळे ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन होणार, त्यामुळे इथे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर हा फॉर्म्युला वापरणार आहे. त्यामुळे मोलॅरिटी इज इक्वल टू नॉर्मॅलिटी डिवाइडेड बाय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर, असा हा फॉर्म्युला आहे. आता सुरुवातीला जेव्हा आपलं पहिलं लेक्चर झालं नॉर्मॅलिटीचं, त्यावेळी आपण KMnO4ची नॉर्मॅलिटी कशी काढायची ते आपण बघितलं होतं. आणि ते काढत असताना KMnO4मध्ये इक्विवेलेंट वेट्स मॉलिक्युलर वेटमध्ये, सॉरी मॉलिक्युलर वेट्स इक्विवेलेंट वेटमध्ये कन्वर्जन करताना आपण बघितलं होतं. आणि तोच जर संदर्भ, तोच व्हिडिओ, आणि आपल्याकडे मी तुम्हाला त्या नोट्सवर दिलेल्या आहेत, त्या नोट्समध्ये जर तुम्ही बघितलं तर KMnO4चं जेव्हा इथे रिॲक्शन होत असते ॲसिड बरोबर, इथे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत असते, तेव्हा 5 इलेक्ट्रॉन KMnO4 घेतो आणि त्याचं रिडक्शन होतं. Mn7+ असतो, त्या 7+ तो Mn2+ जातो आणि तो जात असताना तो इथे 5 इलेक्ट्रॉन इथे तो घेतो, म्हणजे इथे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर जी देवाणघेवाण इलेक्ट्रॉनची झाली ह्या रिॲक्शनमध्ये KMnO4 ॲसिडिक सोल्युशन बरोबर रिॲक्ट होत असताना, ती 5 इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे आपल्याला काय माहिती इथे, तर गिवन डाटा आहे नॉर्मॅलिटी 0.05 नॉर्मल KMnO4ची आणि दुसरं आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर, हे आपल्याला माहिती आहेत 5 इलेक्ट्रॉन. हे जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर तुम्ही जे पहिलं आपलं नॉर्मॅलिटीचं लेक्चर आहे ते किंवा त्याचे नोट्स मध्ये हे तुम्ही बघू शकता, हे 5 इलेक्ट्रॉन कुठे आले, कुठून आले. आपण तिथे रिॲक्शन बघितली होती MnO4-, आता मी डिटेलमध्ये रिॲक्शन लिहित नाही, शॉर्टमध्ये लिहितोय 5 इलेक्ट्रॉन प्लस, इथे आपण बघूया 4 हायड्रोजन होते, 4 हायड्रोजन गिव्स Mn2+ प्लस 4H2, अशी ती रिॲक्शन होती. इथे जर Mnच्या ऑक्सिडेशन स्टेट जर तुम्ही बघितला तर ही +7 आहे आणि ती +2 कन्वर्ट होते, कारण इथे 5 इलेक्ट्रॉन Mn घेतोय आणि त्याचं रिडक्शन होत आहे, त्यामुळे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर किंवा ऍक्सेप्टेड जे इथे ट्रान्सफर जाते रिॲक्शनमध्ये देवाणघेवाण झाली ही 5 इलेक्ट्रॉनची आहे. ऍसिड बरोबर रिॲक्शन असताना ही देवाणघेवाण झालेली आहे, ही 5 इलेक्ट्रॉनची आहे. आता मला KMnO4ची मोलॅरिटी काढायची आहे, मग व्हॅल्यू मी पुट करणार M=0.05/5=0.01 molar. हेन्स द मोलॅरिटी ऑफ 0.05 नॉर्मल KMnO4 =0.01 molar. सोपं आहे, जर तुम्हाला ऍसिडिटी, बेसिसिटी किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर काढता आले तर ह्या सगळ्याच रिया सोप्या आहेत. आता आपण K2Cr2O7 ह्याच्याकडे बघूया. K2Cr2O7 जेव्हा रिॲक्ट होतो, आधी आपण K2Cr2O7 कडे आता आपण जाऊया. सेकंड आहे K2Cr2O7. आता पोटॅशियम डायक्रोमेट, पोटॅशियम डायक्रोमेटची जेव्हा रिॲक्शन होत असते तेव्हा इथे 6 इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर आपल्याला बघायला मिळते, 6 इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर. आता ह्या केसमध्ये K2Cr2O7 मध्ये जर क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट बघायला गेलात तर
ती किती आहे? तर प्लस टू प्लस आपल्याला व्हॅल्यू काढायची, आपण एक्स धरूया, मायनस 14, आता 2x म्हणूया, सी आर 2 आहे. आता 2 इज इक्वल टू, आपण हे रिॲक्शन बॅलन्स आहे म्हटलं 0 म्हणूया, सॉरी पुन्हा व्यवस्थित लिहितो, पोटॅशियम 2 असल्यामुळे 2 प्लस, सी आर 2 आहेत, सी आरचे आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट काढायचे, त्यामुळे 2x म्हणूया आपण, मायनस 14. आता प्लस 2 मायनस 14 मीन्स मायनस 2x मायनस 12 इज इक्वल टू 0, हेन्स 2x इज इक्वल टू 12, हेन्स x इज इक्वल टू 6. 6 इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन स्टेट क्रोमियमची 6 आहे, रिॲक्शन झाली तर क्रोमियम 6 इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करणार आहे. म्हणून ह्या केसमध्ये जेव्हा आपण K2Cr2O7ची मोलॅरिटी काढतो तेव्हा आपण एम डिवायडेड बाय नॉर्मॅलिटी डिवायडेड बाय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर हा फॉर्म्युला वापरणार आहोत. एम इज इक्वल टू 0.05 डिवायडेड बाय 6, ही 6 व्हॅल्यू आहे, 6 इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली, आपल्याला आन्सर मिळेल 0.0083 मोलर. हेन्स नॉर्मॅलिटी ऑफ 0.05 नॉर्मल K2Cr2O7 इज 0.083 मोलर. फायनली आपण H2SO4 बघणार आहोत. H2SO4 आपल्याला माहिती आहे 2 इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, आपण बऱ्याचदा बघितलेला आहे. H2SO4 फॉर्म्युला काय असेल तर नॉर्मल मोलॅरिटी इज इक्वल टू नॉर्मॅलिटी डिवायडेड बाय 2, हेन्स मोलॅरिटी इज इक्वल टू 0.05 डिवायडेड बाय 2 मीन्स 0.05 नॉर्मल H2SO4 असेल तर त्याची मोलॅरिटी किती असणार आहे? 0.025 मोलर. हेन्स द नॉर्मॅलिटी ऑफ सॉरी मोलॅरिटी ऑफ H2SO4 हॅव्हिंग स्ट्रेंथ 0.05 नॉर्मल इज 0.025 मोलर. थँक्यू.